साड़ी मस्त है ना? हो इतका उशीर कशाला केलास? लवकर आली असतीस ना तर दादू पण भेटला असता. तसंही उशीरच झालाय मला. आजकाल इतका खुश असतो ना दादू, एकदम फ्रेश. आतापासूनच त्याला त्याच्या लग्नाचे वेध लागले. आता पण अंजलीलाच भेटायला गेलाय. कुठे गेलाय हे मला माहित नाही. मला चांगलंच माहित ते गेला असेल. काय काय नाही अगं सरू, तू एंगेजमेंटची रिंग दाखवलीच नाहीस. अयो विसरलीस. ही बघ मस्त आहे ना. सरे काय पसरा मांडून ठेवलाय? हा वेळेवर मग हे सापडलं नाही ते सापडलं नाही गोंधळ घाल बसशील. चल आवरून ठेव. आहे काय तरी आपलं का? तुम्ही हसणार नसाल तर एक गोष्ट सांगू. अगं बोलतो. चा हा हा असा दिवस मी पहिल्यांदाच अनुभवते. तुला आवडलं ना? बस अंजली तू खुश आहेस ना? तुम्हाला माहिती माझ्या आनंदासाठी माझे आई बाबा सोडले तर कोणी असं काहीच केलं नाही. मी आहे ना, तुला आवडेल ते करायची तयारी आहे माझी. खरंच तर तू अशीच खुश राहच. हे सगळं लग्नापूर्वी बोलण्यापुरते कि लग्नानंतर सुद्धा हे असंच राहणार बघूया. हा ऑफकोर्स करणार. पण हे सगळं माझ्या आवडीच कस? म्हणजे मी कधीच तुम्हाला सांगितलं नाही, कळलं कसं? कारण पद्मजा दिला हे सगळं आवडायचं.
अंजलि यू आर स्टिल सेम ना. यू नो जेव्हा पद्मजदीचा साखरपुडा ठरला होता ना तेव्हा सुद्धा या दोघांनी अशीच पार्टी केली होती आणि इथेच सगळं सेमच आहे. तेच फुग्यांचे रंग, तोच कॅन्डलचा लाईट. क्या बात है. ऍक्च्युली मी यायला नको होत ना. नाही असं काय नाही. यु नो त्यावेळेला सुद्धा तू असंच म्हणाला होतास. म्हणजे तेव्हा सुद्धा ना मी अशीच आले होते अचानक सरप्राईज द्यायला. पद्मजादी जेव्हा लपून घरातून बाहेर पडली ना तेव्हापासूनच मी तिला फॉलो करत होते. तेव्हा ती माझ्यापासून काहीच लपवून ठेवू शकत नव्हती. आय थिंक मी निघायला हवं ना. हा येस. तेव्हा सुद्धा पद्मजादींनी असंच हाताला धरून मला बाहेर काढलं होतं. आठवत आहे ना. आता आता नो मोर बडबड. आता मी तुम्ही खरंच जायला हवं. सॉरी मी डिस्टर्ब नाही ना केलं. पण ही तो सुरुवात है. त्या लग्न होऊन जाऊ दे मग बघ काय होत आहे ते. ओके निघते मी. बाय. काय झालं तिच्याकडे जास्त लक्ष नको देऊ. ती अशीच वेड्यासारखी बडबडत राहते. जाऊ दे. ते वेडी माणसं शहाण्यासारखी वागायला लागली की काहीच वाटत नाही. पण शहाणी माणसं वेड्याच सोंग घेऊ लागले तर मात्र प्रॉब्लेम असतो. जागवायला काय अर्थ आहे. कधीपासून वाट बघते तुझी मी. का म्हणजे साखरपुड्याची सगळी तयारी करायची राहिली अजून. अगं हो माता आले ना मी त्यासाठी. बरं मला सांग मी साडी नेसू का ड्रेस घालू. खूप कन्फ्युज आहे. काही तुझी तयारी होतच राहील ग. आधी मला सांग उत्सव मूर्ती कुठे आहेत. तो आहे त्याच्या रूम मध्ये. हो ना. मी एक अल्टिमेट प्लॅन केलाय. हे रेंचो अंजलीची वेलांटी दुसरी नाही रे पहिली. साधा कळत नाही याला. कुठून आणले ते बघते. अरे साखरपुडा क क एवढं कळतंय ना तरी ते येऊन ली. चल हर्षा बोगले येऊन बॅटिंग करतो का. आधी दहावी पास हो मग मला बोल. ए जा. अरे पण हा उकार बंड्या. तू एक काम कर. ये ताई की साडी ले और उसको जाके दे. और मेरी तरफ से ऑल द बेस्ट बोलना. ऑल द बेस्ट नाही रे कॉंग्रॅट. हा वही तू जा ना. ए आपल्या ताईचा साखरपुडा आहे नीटली.
काय शिस्त आहे? शिस्त आहे काहीच नाही अरे. मी काय म्हणते दादू, आज साखरपुड्यात तू सेलिब्रिटी असणार आहे. मग पार्टी हवी? पार्टी तू अशी देशील रे. मग 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 तू तू चमकला पाहिजेस ना एकदम. मग लाईट लावून घेऊ अंगावर. अरे तसं नाही, म्हणजे तू स्मार्ट दिसला पाहिजेस की नाही, हँडसम आणखीन आणखीन. हा हा, म्हणजे कसं आहे ना, अंजलीला असं इम्प्रेस करायचं असेल तर असं नुसतं क्लीन शेव करून नाही ना चालणार, आणखी काहीतरी करायला हवं. तिला इम्प्रेस करण्याची गरज नाही, ती ऑलरेडी इम्प्रेस्ड आहे. पण मी काय म्हणते दादू, व्हॉट अबाउट दी अदर्स? दुसरे पाहुणे तुला पहिल्यांदाच बघणार आहेत ना. हा मग उद्याच बोला. अरे तुझा चेहरा ना एकदम मस्त करायला हवा ना. माझं कसं म्हणणं आहे दादू, फेस पॅक बेस्ट. नाही हो नाही हो नाही. फक्त 5 मिनिटं लागणार आहेत त्याला. एक धाकटी बाईट म्हणून मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच नाही मागितलं. डेलिसो कर बाबा, एकदाच काय करायचं कर. मिशीला काय लावतोस तू कशाला? त्यांनी मिशी शाईन होणार आहे दादू. असं लाव 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 अजून लाव लाव. इथे 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 लाव. मध्ये मध्ये लावलं मध्ये. हो लावलं. हा झालं, आता 15 मिनिटं असंच थांब. हा हालू नको अजिबात. हा अहो साखरपुडा आमच्या घरी आहे, तुमच्या घरी नाहीये. आणि तुम्ही केटरर राहत ना, तेव्हा आम्ही सांगेल ती ऑर्डर तुम्ही पुरवायला पाहिजे नाही का? मला सांगा सरबत कुठलं ठरलं होतं? नाही छे, हे अजिबात ठरलेलं नव्हतं. नाही तुम्ही माझं ऐकून घ्या आधी. हा जे काय तुम्ही आता बनवलेलं असेल ना, ते पाहुणे यायच्या तिकडे आलं पाहिजे माझ्या घरी. बाकी मला काही ऐकून घ्यायचं नाही. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय ते? आणि डिश कुठले? हॅलो हॅलो माणसं आहे. अगं चहा घ्यायची वेळ आहे का? आल्यापासून चहा घेतला नाहीये तुम्ही. नाही का एवढ्या अस्वस्थ का झालाय? गावी काय झालं? आणि हे का तू का अशी उभी आहेस इथे? अगं लेकीचा साखरपुडा आहे आज. गावी पैशाची काही सोय होत नाहीये ना. हे बघ रागिणी, तू नको काळजी करूस, अंजूचं लग्न थाटामाठातच होणार आहे. कस होणार? अंजू तर म्हणत होती एवढा सगळा खर्च. एक मिनिट, एक देव आपल्या पाठीशी आहे, आहे ना? त्याच्याशी डीलच केलं मी तसं. हा खरंच अजिबात काळजी करू नकोस. गावच्या घराचा सौदा झाला नाही ना? अरे अंजू आज साखरपुडा आहे. अरे हे का अजून तयारी नाही झाली? सावेकर बाई, आज माझ्या लेकीला असं तयार करा ना की सगळे बघत राहिले पाहिजेत. बाबा मला तू काही बोलूच नको. चला 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 तयारी लगा. चला नाही चल चल चल. रागिणी नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल, माझ्यावर विश्वास ठेव. मला एकदा जाऊन यावं लागणार आहे गावाला, पण हे सगळं अंजू पासून कसं
साखर पुड्याला सुरुवात करूया. मला वाटतं आपण एक थोड्या वेळ थांबूया. काय डोळे उघडू का? थोड्या वेळ. बर, साखरपुड्याची तयारी झाली आपली? हो झाली ना. तुझ सोडून बाकी सगळ्यांचं आवरलंय. ते तुझ्यामुळे. तू 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 बघत जा. तू आज अंजलीनी तुला बघितल्यावर ना अजून एकदा तुझ्या प्रेमात पडणार आहे ती. सरो झालं. आता उघड डोळे. सर्व मूर्ख. दादू हे काय केलंस तू? दादू स्मार्ट दिसतोय माहिती. मारेल मी तू. अरे खरंच सोडणार नाही मी तुला. दादू मी काहीच केलं नाही. मी सोडत नाही. मी काहीच केलं नाहीये. दादू दादू मी काहीच केलं नाहीये. दादू प्लीज दादू मी काही केलं नाहीये. किरीटाने तुझ्या भिशीला हेअर रिमूव्हिंग क्रीम लावलं होतं. ए पोरे अगं आवडायला नाही घेतलंस तू अजून. तू जा तू जा पहिले. एक मिनिट दादू ये ना बाहेर प्लीज. सुरुवात ये ये ना बाहेर. श्री कळेल मला काय चाललं ते. दादू हात काढणं प्लीज. कधीपर्यंत यार? हे काय आलोच. ती उशीर. सगळे वाट बघताय तिकडे. ऍक्च्युली इथे एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? खूप खूप मोठा नाही. नाही सांगा ना काय झालं. अग ते आल्यावर सांगतो ना. आल्यावर सांगतो. साखर पुड्याला सुरुवात करूया. मला वाटतं आपण एक थोड्या वेळ थांबूया. साखर पुड्याला सुरुवात करूया. मला वाटतं आपण एक थोड्या वेळ थांबूया. काय पद्मजाचे आई बाबा येत आहेत ना? येतील ते एक पाच मिनिटं.